हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आज आम्ही सासू सुना घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी, ती म्हणजे मिरच्यांचं लोणचं। मिरची म्हटलं म्हणजे सर्वांच्या समोर अगदी झणझणीत असा पदार्थ येतो, पण हे लोणचं इतकं स्वादिष्ट होतं की तुम्ही नक्कीच दोन घास जास्त जेवाल जेवणात। त्याच्यामुळे तुम्ही ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। तर चला, जास्त वेळ न घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मिरचीच्या लोणच्यासाठी आम्ही अर्धा किलो मिरची घेतली, ती छान धुवून पुसून घेतलेली आहे, कोरडी करून घेतलेली आहे। तर त्याचे आपण एकाचे चार भाग किंवा तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकतात। त्याच्यानंतर आपण घेतला आहे इथे एक वाटी बडीशोप, अर्धी वाटी मीठ, अर्धी वाटी हळद, अर्धी वाटी धना पावडर, त्याच्यानंतर तीन लिंबू आणि ही मोहरी आहे। जर आपण जी फोडणीला मोहरी वापरतो तर ती मोहरी आहे। त्याचबरोबर इथे घेतलेला आहे आपण हिंग। तर या सर्व आपल्या घरात असणाऱ्याच वस्तू आहेत, त्यापासून अगदी स्वादिष्ट असं लोणचं तयार होणार आहे। तर इथे मी ह्या साईजच्या मिरचीचे काप करून घेतलेले आहेत, तुम्ही हवे तसे काप करून घेऊ शकतात। आणि आता आपण इथे तव्यावर भाजणार आहोत मोहरी। तुम्ही या मोहरीऐवजी जी मोहरीची डाळ मिळते ती पण वापरू शकतात, पण जनरली ही मोहरी आपल्या घरात असतेच त्यामुळे आम्ही ही यूज करत आहोत। मोहरी भाजत असताना सोबतच आम्ही इकडे तेल गरम करायला ठेवलंय। जोवर या तेलातून गरम वाफा निघत नाही तोवर या तेलाला छान असं कडक तापवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मध्यम आचेवर छान मोहरीला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, मोहरी आता तापल्यानंतर फळफळ असा आवाज त्यातून येत आहे। तर इथे आपली मोहरी तळतळ करायला लागलेली आहे आणि त्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे, म्हणजेच आपली मोहरी भाजून तयार आहे। मोहरी थोडीशी थंड करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर तिला मिक्सरमधून बारीक करायची आहे। पण आपल्याला मोहरी एकदम बारीक करायची नाही आहे, त्याच्यामुळे मिक्सर हे उलट्या दिशेने फिरवायचं आहे। त्याचबरोबर आपल्या तेलातून बघा कशा वाफा निघत आहेत, अगदी कडक ते तापलेलं आहे। तर आता आपण याचा गॅस बंद करून देणार आहोत। इथे आपली मोहरीची डाळ वाटून तयार आहे। हे बघा, एका मोहरीचे फक्त दोन काप होतील अशा पद्धतीने ही मोहरी वाटून घेतलेली आहे। आता त्या मोहरीला थोडं पाखडून घ्यायचं आहे, कारण ही काळी मोहरी असल्यामुळे त्याचा जो भुसा आहे तर तो त्यातून निघतो। तर हे बघा, अशी मोहरी पाखडून घेतल्यानंतर त्यातला जो भुसा आहे तो निघून जाईल आणि ही आपल्या मोहरीच्या डाळसारखी मोहरी शिल्लक राहील। त्यानंतर आपण जी बडीशोप घेतली होती तर त्यालाही मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण सर्व साहित्य या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। ही आहे मोहरीची डाळ, ही बडीशोप, धना पावडर, मीठ, हळद आणि हिंग हे सर्व काढून घेतलं आहे। आता आपण तेलामध्ये 7-8 लवंग आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकणार आहोत, ज्याने लोणच्याला एक वेगळीच चव येईल। तेल गरम असल्यामुळे लोंगा आणि मेथीचे दाणे त्यामध्ये तळतळ करत आहेत आणि फुलून वरती आलेले आहेत। आता तेलाला हलवून थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, कारण जर एकदम गरम तेल आपण आपल्या या मसाल्यामध्ये टाकलं तर आपला हा मसाला जळू शकतो, त्यामुळे थोडंसं त्या तेलाला हलवून हलवून कोमट करून घ्यायचं आहे। आता ते तेल आपल्या या ताटात काढलेल्या सर्व मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे। तेल जर आपल्याला नंतर लोणच्यामध्ये कमी वाटलं तर थोडंसं तेल नंतर आपण गरम करून लोणच्यामध्ये टाकू शकतो। तेल नेहमी लोणच्याच्या वर झेपत राहील इतकं टाकायचं, ज्याने लोणचं कितीही दिवस शिल्लक राहिलं तर ते खराब होत नाही। मसाला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे। आता आपला हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे। तो मसाला थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे। तो मसाला थंड होईल तोवर आपण ह्या मिरच्यांमध्ये लिंबू पिळून घेणार आहोत। लिंबू पिळल्याने या लोणच्याला एक थोडासा आंबटपणा येतो आणि चव अजूनच छान लागते। लिंबामुळे या लोणच्याला छान अशी चव तर येतेच, पण त्याचबरोबर लोणचं टिकायलाही मदत होते। आता या मिरच्यांमध्ये लिंबू पिळल्यानंतर त्यांना छान असं टॉस करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मिरच्यांना एक समान लिंबूचा रस लागेल।
तर हा मसाला आता पूर्णपणे थंड झालेला आहे, त्यामध्ये आपण ह्या मिरच्या ज्या आहेत तर त्या सर्व कालवून घेणार आहोत आणि हे लोणचं आम्ही अशा काचेच्या एका बरणीमध्ये भरणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आई सर्व मसाला आणि मिरच्या कालवून घेत आहेत. हे लोणचं 2-3 दिवस मुरल्यानंतर अगदी छान लागतं, कारण तोवर तो मसाला पूर्ण त्या मिरच्यांमध्ये मुरला जातो आणि त्याची चव खूप छान लागते. तर मित्रांनो, इथे बरणीमध्ये भरून लोणचं अगदी तयार आहे खाण्यासाठी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.